वेळ बदलते, काळ बदलतो, पण प्रेम नाही, फक्त प्रेमी बदलत आहेत. सिनेमात रोमियो जुलियट, सलीम अनारकली, देवदास पारो, लैला मजनू आणि आता तू मरणार. फक्त प्रेम करणच नाही तर प्रेम करणाऱ्यांना मदत करणं ही चुकीचं आहे. येऊ नको म्हटलं होतं ना, मग कळलंस तू. असं का बोलताय बाबा? अहो, हे काय बोलताय? मुलगा एवढ्या दिवसांनी घरी आलाय आणि खूप वर्षांनी आला असा विचार करतेस? पण याला खूप वर्ष जगायचं आहे हा विचार मी करतोय. परत का आलायस? येऊ नको सांगितलं होत ना तुला. असं का बोलताय बाबा? आताच तर आला आहे. तुम्ही असं का बोलताय? तू आलायस म्हणून आनंद मानू कि ते तुला काही करतील या विचाराने घाबरू. मला काही कळत नाहीये. मला आत तरी येऊ दे ना. ठीक आहे ठीक आहे, आधी आत ये. येऊ नकोस म्हटलं होतं, माझं कधीच ऐकत नाहीस तू. आणखी किती वर्ष मी इथून लांब राहणार बाबा? तू कुठेही राह, पण सुरक्षित राह. राजू बाळा. हो आई. तू आलास. हो आई. जे काही दिलंस ते पुरेस आहे. हे घे बाळा. चल बाळा. आई, त्याच्याशी बाबाने किंवा रायडूच्या दृष्टीला पडल्याने काय होईल याची भीती वाटते मला. चल लवकर चल. हे
काय रे, माझ्या गावात येऊन माझी तक्रार केलीस, सही पण केलीस म्हणजे तू नक्की त्या गावात नवीन आलायस, नाहीतर मी कोण आहे तुला माहित असतं. मला नाही आवडलं, या दोन गोष्टी मला नाही आवडल्या. सगळी माहिती काढून आलंय मी. तू मला मारू शकतोस पण तुझं पाप मिटवू शकत नाहीस. माझ्याबद्दल विचारपूस करणं हीच चूक आहे. विचारपूस केल्यावर माझ्याबद्दल दहशत निर्माण न होणं ही दुसरी चूक आहे. एवढ्या चुका केल्यानंतरही तुला जिवंत सोडलं तर ती माझी चूक असेल. हां बोला बाबूसाहेब. इतके दिवस माझा मुलगा बेड रेस्ट वर होता, तो लग्नाला तयार झालाय, आठवड्याभरात लग्न व्हायला हवं. तुम्ही जे बोलता त्यात अजिबात उशीर होणार नाही. तुमचीच वाट पाहतोय, जसं ठरवलं तसंच होणार. ए दुर्गा. हो दादा. बंगारीचं लग्न करायचंय, याच्या मृत्यूबद्दल गावात कळता कामा नये. चंबा. या जगातला सर्वात नशीबवान माणूस कोण आहे माहितीये का? कोण आहे? जो हिच्याशी लग्न करणार आहे. असं का? जर त्याने हिला असं पाहिलं तर वेडच होऊन जाईल. सूर्या रेड्डीलाही लग्नाला बोलव. हो दादा. मुलगी तयार झाली का? तयार होते. तुम्ही सांगितलं आणि ती होणार नाही असं होऊ शकतं का? अरे वा. अरे वा. एवढे नवीन दागिने आहेत, तरीही हा जुना दागिना का घालायचा तुला? काय रे, पुन्हा गावात आलात का तुम्ही? काय करायला आलात आता? मला वाटलं होतं की तुम्हाला थोडी तरी लाज आहे, पण ती आता नाहीच आहे. पुन्हा का आलात तुम्ही? अरे दादा, तुमच्या दुकानावर बसून रेडिओतली मस्त गाणी ऐकण्याला मला बरेच दिवस झाले होते. अरे गाव सोडून गेला तर मला वाटलं माझी अर्धी अडचण दूर झाली. असा विचार करून तुमच्यासाठी कोणाला वाईट नाही वाटलं. आ गया, चा गया. आणि म्हणूनच आम्हाला आम्ही केलेल्या पापांचं प्रायश्चित करायचं आहे. ए तू ज्या पद्धतीने रागाने बोलतोयस ना, मला तर काहीतरी गडबड वाटते. हो बाबा भाऊ, आम्हाला खरंच सुधारायचं आहे. काहीतरी गडबड दिसते मला. तुम्ही लोक पुन्हा काहीतरी गडबड करणार आहात. अरे आपल्या गावात पोलिसांची जीप. सर, मागायच्या आधीच चहा देतोयस, म्हणजे तुला नक्कीच काहीतरी टेन्शन आहे. असं काही नाही सर, चहाचं दुकान आहे ना, तुम्ही चहा प्यायला आलात असं वाटलं म्हणून. तसंही या गावातले सगळे लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत आहेत. मी बरा दिसतोय ना? अरे साहेब, तुम्ही तर अगदी हिरो दिसता. या गावात बायका आहेत, मुलं आहेत आणि म्हातारे सुद्धा आहेत. तरुण नाही आहेत का? ते आहेत ना. का नाही आहेत सर? आहेत ना, सगळे कामाला गेले असतील. म्हणजे या गावात सेल्फ एम्प्लॉयमेंट खूप फॉलो करतायत का? ते तर आहेच, ते सगळे टाउन मध्ये कामाला गेले असणार. चहा फक्त हातात ठेवशील की मला देशील? हे घ्या सर. चांगला झालाय. इथे तिघे आधी आले होते, ते कुठे गेले? नाही, इथे तर कोणीच नाही आलं सर. ते काय, ते तिघ कुठे गेले लवकर सांग. सर ते कालच गावात आलेत सर, त्या बाजूला गेलेत सर. चहा चांगला बनवलायस, जर असाच बनवत राहिलास तर पुढे खूप प्रगती करशील. हो सर. साहेब थांब रे, बातमी चांगली असो वा वाईट, स्वच्छ असायला हवी. बोल. दादा पोलीस आले आहेत.
चहाच्या दुकानावर बसलेत. गावाबद्दल, गावातल्या मुलांबद्दल विचारत होते. मला सांगितल्याशिवाय, मला भेटल्याशिवाय गावात पोलीस कसे आले? दादा असं काही नाहीये. तिची तीन मुलं गावात आलेत ना दादा, नक्कीच त्यांनी काहीतरी केलं असणार, म्हणूनच पोलीस इथे आलेत. ए दुर्गा, जिथे रॉकेल असतं तिथे माचीस असता कामा नये, जाणार आणि विडी पण पिता कामा नये. त्या दिवशी रेव्हेन्यू ऑफिसर, आज पोलीस ऑफिसर, प्रत्येक वेळी मर्डर करणं चांगली गोष्ट नाहीये. तुझी नजर राहू दे त्याच्यावर. ठीक आहे दादा. राजू, ए सोड मला. राजू, राजू तू आलास. तुझीच वाट पाहत होते रे मी. मी ठरवलं होतं तू येशील ना, तेव्हा तुला जेवू घालेन मी. घे खा रे बाळा थोडं. कोण आहात तुम्ही? एक घास तरी खा रे. अरे कोण आहात तुम्ही? तू माझा राजू नाहीयेस. माझा राजू असतास तर म्हणाला असता आई तू आधी खा. तू माझा राजू नाहीस. जा, तू माझा राजू नाहीयेस. कोण आहात तुम्ही? इथे काय करताय? माझं नाव माली आहे साहेब. हा चारी, हा सूर्या. कालच आम्ही सगळे इथे आलो आहे. आम्ही सगळे सहजच भेटलो सर. तुम्हाला पाहून असं वाटत नाही की तुम्ही सहजच भेटला असाल. काहीतरी सिक्रेट बोलताय असं वाटतंय. काहीतरी लपवताय तुम्ही. खोटं बोलून काही फायदा नाहीये. खरं काय ते समोर येईलच. असं 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 काही नाही साहेब. साहेब नमस्ते. कोण आहेस तू? माझं नाव भेदोडा आहे सर, आणि हे सगळे माझे मित्र आहेत. बंगारीचं जबरदस्तीने लग्न होतं अशी तक्रार मीच केली होती. कोण आहे ती मुलगी? जग्गा रायडूची मुलगी आहे सर. जग्गा रायडू? हा सर. हा कोण आहे? तुमच्या प्रश्नाचं उत्तर सर, या गावातल्या सर्व समस्याचं कारण तोच तर आहे सर, जग्गा रायडू. आता बोला, तुमची कहाणी काय आणि तुमची समस्या काय? सर ही एक लव्ह स्टोरी आहे. सर ही एक खरी गोष्ट आहे सर. सर आई मुलाची सेंटिमेंटल स्टोरी. अरे थांबा रे, कधी काय बोलायचं समजत नाही का तुम्हाला? सर इतर गोष्टींसारखी सांगितली जावी अशी गोष्ट नाहीये सर. हे सत्य आहे सर. इतर गावांसारखं आमचं गाव सुद्धा खूप सुंदर आहे सर. ट्रान्सफर होऊन आमच्या गावात आलेली टीचर राजेश्वरी देवी, त्यांचाच मुलगा बालाराजू, त्याची आठवड्याभरातच गावात कोणावरही ओळख नसूनही गावात चांगला मित्र बनला होता तो. वर्षभरात तर खूप सण येतात, पण आमच्यासाठी सर एकच सण आहे, आणि तो सण आहे सर होळीचा. दरवर्षीप्रमाणे आमच्या गावात सुद्धा होळी साजरी केली जात होती. आपल्या गावातला दबंग रायडू. होळीच्या शुभेच्छा. तुम्हाला रंग लावण्याचं नशीब आमचं कधी उघडणार आहे माहिती नाही. दादा हॅपी होळी. दादा काय रे? ते त्याच असं आहे की गावात सगळे हॅपी होळी साजरी करतात ना म्हणून. मामाजी काय, मला वाटलं मुलं आली असतील आज. मामी कुठे होता तुम्ही? चला चला आज चला.
बाबा माझी लाडकी हॅपी होली बेटा हॅपी होली तुला पण दरवर्षी तू अशीच आनंदात होळी साजरी करत राहा जा खेळा ठीक आहे बाबा बाबा मी जरा मंदिरात जाऊ जा बाबा जा माझ्या मुली जा थँक यू बाबा हा हा सांभाळून बाय चांगला रंग लावला ना बरं जे लोक मोठं काम करतात पॉलिटिशियनच्या ड्रेस सारखं तुझे कपडे मस्त आहेत गप्प बसले सणाला नवीन कपडे घालतात पण होळीला नाही सण आहे म्हणून नवीन कपडे घालायला हवेत असं वाटलं त्याला अरे गपचूप चला ना यार अरे रामा हरे कृष्णा या होळीत माझी गरिबी कमी होऊ दे रे बाबा ओम भूर्भुव सः तत्सवितुर् वरेण्यं भर्गो देवः सदीमहि देवो यो न प्रचोदयात् हे घे आरती घे अरे काय करतोयस मंदिरात पहिल्यांदा आलायस का आधी आरती तर घे इथेच थांबा मी एकाच मिनिटात येतो आई सणाला लाडू किंवा मिठाई घेऊन यायला हवं तर तुम्ही केक घेऊन का आला तिकडे आता मला सांगा आज राजूचा वाढदिवस आहे अरे आज राजूचा बर्थडे आहे काय याकरता राजूने नवीन कपडे घातले हे तू ही गोष्ट आधी का नाही सांगितलीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीर्घायुष्य भव आयुष्यमान भव दीर्घ काय काय ए ते दीर्घ आणि आयु काय होतं रे अरे ये मठ माणसा मी त्याला आशीर्वाद देतोय हिंदी तू आशीर्वाद दिलास की शिवा घातलास आम्हाला काय माहित ए सुरू करा रे आज आईचा सुद्धा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे आई थँक्यू बेटा अरे आईचाही वाढदिवस आजच आहे का हो मग काय आई हॅपी बर्थडे आई हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आई थँक यू अरे आई आणि तुझा वाढदिवस एकाच दिवशी असतो का यार जेव्हा एक आई मुलाला जन्म देते त्या दिवशी तिचा पुनर्जन्म होतो असं म्हणतात लहानपणापासूनच माझी आई माझा वाढदिवस नेहमी साजरा करते पण तिचा वाढदिवस कधी आहे हे मला माहीत नाही जेव्हापासून हे मला कळलंय तेव्हापासून माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच आईचा वाढदिवस असतो राजू काय आई आई काय मागितलंस तू देवाकडे तुला ज्यात सुख मिळेल त्यातच माझंही सुख असू दे पण का बाळा काही नाही आई असं सहज विचारलं जे त्यांचा वाढदिवस साजरा करतात ते खूप आनंदात असतात पण त्या दिवसाचा विचार केला तर आई किती दुखी आहे हे कोणालाच माहित नाही खरंच राजू खूप ग्रेट आहे हो यार तुम्ही खरं बोलताय बरं आई मी बाहेर जाऊन येतो ठीक आहे अरे दादा काय रे कापलेला बकरासारखा काय ओरडतोय तुझी आई बोलवते अरे तू जसा आईला घाबरतोस ना तसं मी माझ्या आईला नाही घाबरत हातात काठी पण आहे काय रे स्वतःला वाघ समजतोस का सिंह आहेस वाघाला इंग्लिश मध्ये लॉयन नाही म्हणत ठीक आहे हेच मी तुझ्या आईला सांगतो अच्छा काय करते सांगून मी तर माझ्या आईकडेच चाललोय पहावं तेव्हा पकवत असतो कबड्डी 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 आउट 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 राजू आहे आणि हा कोणत्या गावात राहतो आपल्याच गावाचा आहे सिव्हिल साठी तयारी करतोय आणि खूप हँडसम ही आहे प्रत्येक कामात पुढे असतो आणि प्रत्येक कामात जिंकतोही अच्छा तुम्ही याच्या बद्दल बरच काही सांगितलं मला आणि या खेळात तो हल्ला तर चान्सच नाहीये पैस लावायची पैस कबड्डी कबड्डी आता त्याची पाळी आहे पॉइंट घ्यायची पण गरज नाहीये तो पडला जरी ना तरी पुरेस आहे तेव्हाच तू जिंकशील पैस लागली हा पैस कबड्डी 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 कबड्डी
त्याच्या समोर उभं राहून काय करायचं हिला? जिंकण्याबद्दल खूप कॉन्फिडन्स होता ना, पाहिलं मी त्याला कसं चुटकी सरशी हरवलं। चला अच्छा, आता गावात कशाचा गोंधळ आहे? गावात सर्वांसाठी आम्ही मंदिर बांधलं, मुलांसाठी शाळा बांधली, मातीच्या शेतात पाणी आणलं, आणखी काय हवंय आता? साहेब दिलं तर घेणारे भरपूर आहेत, पण पुरे झालं असं म्हणणारे किती लोक आहेत? समस्या गावाची नाही आहे दादा, दुकानाची आहे। त्या शाळेच्या मैदानाजवळ बेकायदेशीर दुकान आहे, ते बंद करावं लागेल। पण ते तर आपलं आहे। आपलं आहे तर माहीतच असेल, दादा सांगत होतो पण ऐकलं नाही। भटाच्या बायकोला कायदा माहीत असेल पण रायडूला नाही। म्हणजे आपण तिला असं सोडून द्यायचं का? लेडीज आहे ना, तेवढं रिझर्वेशन तर असतंच। पहिल्यांदा आपल्याशी पंगा घेतला तेव्हा समजायला हवं होतं, दुसऱ्यांना पंगा घेतला तर धमकी द्यायला हवी, तिसऱ्यांदा जर आली तर संपवून टाकायला हवं। ताई चमेलीचं फूल द्या ना। कशासाठी? सुनीताला आय लव्ह यू बोलायचंय। देवाला चेंडूचं फूल, मुलीसाठी गुलाबाचं फूल, पहिल्या रात्रीसाठी चमेलीचं फूल। हो ना ताई, चमेलीचं फूल देऊनच आय लव्ह यू बोलायचंय। हा हा मुलगा तर जरा जास्तच ऍडव्हान्स आहे। काय झालं ताई, ऍडव्हान्स ऍडव्हान्स बोलतेस? आजकालची मुलं किती ऍडव्हान्स होत आहेत। मी पण आरामात लग्न केलं असतं तर बरं झालं असतं। माझा ऍडव्हान्स होण्याचा अर्थ होता लवकर लग्न करणं। हे घे। मुलांना इम्प्रेस करणं काही कठीण नाहीये, जस्ट त्यांना पाहून एक स्माइल द्या तेवढं पुरेसं। कामधाम सोडून सिन्सिअरली आपल्या शोधात बाहेर पडते। काय म्हणतेस तू? माझं एक्सपेक्टेशन बरोबर असेल तर तो मला शोधत इथपर्यंत आलाय। कोण, कुठे? तो तिथे। अरे तो तर इथेच येतोय, पकड जरा। हो यार, पण एवढ्या लोकात कसा काय प्रपोज करेल तो? हिने सुद्धा त्याला एवढ्या लोकात किस केलं होतं। जर तो यासाठी झाला असेल तर मी त्याचा जीव घेईन। सरळ इथेच येतोय तो। एक गुलाब द्या ना। मला वाटतं फूल देऊन प्रपोज करेल। नमस्ते सर, बसा बसा। काय गाव आहे, काही होत असत, पाहिलं ना? एक दिवस मी या गावात काय नव्हतो तर काय झालं? होळीला मुली रंग लावतात माहित होतं, पण असं किस करतात हे माहित नव्हतं। अरे पण ती मुलगी आहे तरी कोण यार? पाहिलं ना, घट्ट पकडून मिठीत घेऊन आईस्क्रीम खाल्ल्यासारखं ओठाना लावलं काय? लाज नाही का त्या मुलीला? अरे इतकी वर्ष झाली मला या गावात, आजपर्यंत एका मुलीने मला असं कधीच केलं नाही। पण तुला मुलगी का पाहिजे? तिकडे गेलाय जा किस घे त्याचा। मस्करी करताय तुस्ती। ते बघ आले आपले हिरो।
अरे एवढा उशीर का झाला? ए राजू, तुलाच विचारतोय. रात्रभर झोपत नाही, आजकाल मज्जाच मजा यायची. मी तर पडलो यार. काय पडलं? कधी झालं? कसं झालं? आजारी पडलास का? ए, आजारी पडल्यावर चांगलं वाटत नाही, पण प्रेमात पडलं तर खूप छान वाटत. हातात फूल, मनात प्रेम, ओहो, सगळ्याच मिळालं नाही काय? हो, मी प्रेमात पडलोय. ए, तुझी गोष्ट तर अगदी फिल्मी वाटते, पण कोणाच्या प्रेमात? तिच्याच यार, जिने मला किस केलं होतं. किस केल्याने प्रेम होतं का? मग तर सनी लिओनीलाही फिल्म मध्ये काम करणाऱ्या सगळ्याच हिरोंच्या प्रेमात पडेल. ए, तुझी बडबड बंद कर. ए राजू, तू वेडा झालायस का? एका मुलीने रंग लावल्याने तू तिच्या प्रेमात कसा पडू शकतोस? ती मुलगी कोण आहे हे शोधायला पुन्हा होळी खेळावी लागेल आणि येऊन याला किस करावं लागेल. तोपर्यंत ते डोळे कनेक्ट झाले तर बस, मी प्रेमात पडलो. ओ, नजरेनेच प्रेम चढलं. तसंही त्या मुलीने रंग लावला होता आणि तिच्या बद्दल काहीच माहित नाहीये, हा ब्लाइंडली तिच्या प्रेमात पडलाय. समजा ती मुलगी आंधळी वगैरे असली तर? ए गप, कबड्डीच्या कोर्टवर येऊन किस कसा दिला असता? मग जर ती मुलगी लग्न झालेली असेल तर? झालेली असते तर उघडपणे किस का केलं असतं? करेक्ट आहे, याबद्दल तुला जास्त अनुभव आहे. असंही होऊ शकतं की तिचे दात बाहेर आले असतील. अरे पंडित, प्रेमात दात कसे येतील रे? दात येणार नाही, दात पुढे असतील. दात पुढे आले असतील असं स्पष्ट बोलला? तिथे करत बोललास तर कसं समजणार मला? ओय राजू, तू प्रेमात पडलं असं बोलतोस ना, कसं वाटतंय रे? असं वाटतंय की मी हवेत उडतोय. ओय ओय, जरा सांभाळू ना भाई, आपल्या गावातला व्यंकटेश भाई असाच होता, प्यायल्यानंतर ना हवेत उडायचा तो. सांभाळू ना, आणि जास्त पुढे जायची गरज नाहीये. हे राजू, प्रेमात धोका पण असतो असं बोलतोय हा. काय यार, एवढा वेळ झाला तू असंच फिरतोयस? तुला युद्ध थोडीच लढायचं आहे की तू एवढा टेन्शन मध्ये आहेस? चुप, एवढं टेन्शन घेऊ नकोस, असं वाटतं की युद्धावर चाललायस. अरे मी टेन्शन युद्धासाठी घेत नाहीये, त्या मुलीने आपल्या राजूला किस केलं ना, त्यासाठी करतोय मी. जर असं असेल तर टेन्शन घे, आणखी टेन्शन घे. ए, तू असा फिरत राहिलास तर पाय दुखतील तुझे, क्लिअरिटी येणार नाही. आहे माहितीये मला. ए बाबा, दुखतंय मला, मरतो मी तुझ्यामुळे. का, काय झालं? विचारतोय काय झालं. किस करणाऱ्या मुलीबद्दल विचारलं तर तिकडून सगळ्या डिटेल्स घेऊन आला. या गावची संख्या एकूण संख्या 822, त्यातले मात्रा 250, त्यात आंटी अंकल जोडले तर एकूण संख्या 200 येते. असंच फिरणाऱ्या मुलांची 156 संख्या आहे. नाक्यावर खेळणाऱ्या मुलांची संख्या 56 आहे. उरलेल्या मुलांची संख्या आहे 60, त्यापैकी 30 जणांचं लग्न झालंय. आता बाकीच्या मुली घरासमोर त्या दिवशी रांगोळी काढत होत्या, त्यामुळे उरल्या फक्त 30. आणि त्या दिवशी मला माहिती आहे की होळीचा सण होता, आता त्या दिवशी एकमेकांवर ज्या रंग टाकत होत्या त्या फक्त 15 होत्या. आता त्या 15 मुलींपैकी 10 जणांची एंगेजमेंट झाली आहे. आता ज्या मुलींची एंगेजमेंट झाली आहे त्या तर असं अजिबात करणार नाहीत, त्या तर आपल्या अंगठा बघण्यातच रमून गेल्या असतील. ह्या सगळ्या बातम्या तुला कशा प्राप्त झाल्या? काय पंडित, त्या दिवशी जनसंख्याची गणती झाली नव्हती का? आता फक्त 5 उरल्यात, त्यापैकी एकेला बाजूला केलं तर फक्त 4 गणती करावी लागेल. पण असं का? अरे ती जग्गा रायडूची मुलगी आहे बे, ती आपल्या लाईन मध्ये येणार नाही, आपण तिच्या लाईन मध्ये जायचं नाही. आपण जर गेलो तर आपली चांबडी लोळवेल तो. आता उरलेल्या 4 मध्येच त्या मुलीला शोधावं लागेल काहीही करून. एवढी माहिती देऊनही तू तर काहीच करू शकला नाहीस यार. नमस्कार रायडू दादा. नमस्कार एमएलए साहेब. हे काय, तुमची गाडी मंदिरात जायच्या ऐवजी रायडू कडे कशी आली? त्या देवाची दया खूप आहे तुमच्यावर असं पंडितने सांगितलं होतं. कसं काय कुणास ठाऊक, त्या देवाची जमीन माझी होईल असा विचार नव्हता केला मी. असं काही नाहीये, पेपरवर लिहिलेलं कधीच मिटू शकत नाही, मीडिया वाले बोलू शकत नाहीत. ऑपोजिशन वाले ना तुम्ही बघा, बाकी सगळे पोझिशन मध्ये राहतील याची मी काळजी घेईन. ते तुम्हीच करू शकता, फक्त तुम्हीच करू शकता. हा रामू, मुलगा अगदी सुरीसारखा आहे. आता कोर्टही ताब्यात येत आहे. हे काही पैसे आहेत तुमच्या खर्चासाठी, आजपासून ती जमीन माझी झाली. अरे बाप रे बाप, माझी आहे असं म्हणू नका, आपली आहे असं म्हणा. लक्ष्मी चालली आहे असा मी विचार करत होतो, पण घरात महालक्ष्मी येणार आहे हा विचार नव्हता केला. बरं, येतो मी.
नमस्कार साहेब. नमस्कार. काय प्रेसिडेंट, इथे कसे का आलात? ते म्हणजे तुला बघून वाटतं की तुला मला काहीतरी विचारायचं आहे. ते मी बोल ना. मंदिराशी निगडीत 500 एकरची जमीन तुम्ही विकताय असं ऐकलं. विकणार नाही, विकली आहे, फक्त अग्रीमेंट व्हायचं बाकी आहे. पण कलेक्टर साहेब तर ती जमीन गरिबांना देणार होते. हे सुभा. हो साहेब. कावळा ओरडतो कोकिळा ओरडते. कावळा ओरडला तर बेसूर म्हणतात, कोकिळा ओरडली तर सुरेल म्हणतात. ज्याची तक्रार असेल ती त्यानेच करावी. ठीक आहे, वेळ आली की मी स्वतः बोलेन. तुझा निघतो साहेब. हा कावळा इथे ओरडायला आला होता का? ओरडायला नाही, तक्रार करायला. अरे चांदन चांदन झाली रात, माझ्या आईचा आईचा विसरून हात ग. हा पुन्हा ओरडायला लागला रे. अरे पुन्हा बादलास काय? तू ग बस. अरे तुला एवढं फील व्हावं, एवढं त्या गाण्यात काय आहे? हे तुला सगळं काय माहिती असणार आहे. फेल झालास ना तर कळेल का फेल असतो तो. हो हो, हा 5वीत 5 वेळा फेल झालाय. याला 12 घडी सुद्धा येत नाही. हे तू गप्प बस रे. हे मुलांनो, अभ्यासात फेल होणं नाही, प्रेमात फेल होणं. देवदास फिल्म मध्ये शाहरुखने काय काम केलं माहिती ना? त्यात निभावण्यासारखं काय आहे? हवा येते, पाऊस येतो आणि भिजल्यावर फील येतोच. अभिनयाबद्दल तुला काय माहिती आहे रे? फील यायला ना अनुभव यायला लागतो. हे बघ, याच्याकडे फील आहे आणि याच्याकडे अनुभव आहे, माहितीये. जास्त बोलशील ना तर जीभ हसडून टाकेन. अभिनय सोपा नाहीये. रक्तामध्ये असावा लागतो, रक्तामध्ये असावा लागतो तो, रक्तामध्ये. समजलं? ज्या ब्लड मध्ये बीपी आणि शुगर शिवाय अभिनय कुठे भाऊ? या वेड्यांशी बोलणं म्हणजेच कटकट आहे. आम्ही तर बोलतो ना भाऊ. कारण आम्ही सर्व जनावरांचे प्रेमी आहोत. जनावर सुद्धा काम करतात तुमच्या शिवाय. अंकल, तुम्हाला माझ्या बाबांनी बोलवलं. ठीक आहे. हे काय आता जनावरांबद्दल बोलत होता ते? हेच यांच्याबद्दलच बोलत होतो. बंगारी तूच आहेस का? अमावस्येला दिसणाऱ्या भूतासारखा दिसतो आणि हस नाही तसंच आहे अगदी. अरे तसं नाहीये बंगारी. गप्प बस. गप्प बस. पुन्हा बोला अंकल. अभिनय म्हणजे खूप मोठी कला आहे ना. एक नाही दोन आहेत, चंद्रकला शशिकला. अरे अभिनय म्हणजे ऍक्टिंग, मूर्ख. गप्प बस. हे सांगत होतो यांना, आजकाल देवदास ज्यांच्या प्रेमात पडलाय ना ती मुलगी नाहीये ती. हो ना, म्हणून तर आजकाल जगात खरं प्रेम मिळतच नाही. अरे ओ सांभा, लिहून घ्या. आनंदात राहणं म्हणजे फक्त चांगलं राहणं नसतं, कुटुंब आणि मित्रांची साथही आवश्यक असते. माहितीये, माणसाला आतून आनंद व्हायला हवा. तुझ्याकडे पाहून तर अजिबात वाटत नाही की तू आनंदातस. मला तू खूप आवडतोस. मी मेलो. तू फक्त एकदा बोल. जोक सोडून स्वतः तुझ्याकडे येईन. आता मी आणखी वाट नाही पाहू शकत. नाही जमणार मला. त्याला सांग प्लीज मला माफ कर. हवं तर मला शिक्षा दे. पण हे विसरू नकोस कि मी तुला नेहमी लक्षात ठेवेन. कधीच नाही विसरणार. आणि जमल्यास मला माफ कर. हे काय रे बाबू? ए मला राग आणू नको, समजलं? किती माणसं आहेत जे जरुरी नाहीयेत, कोण आहेत हे जरुरी. रायडू, डॉटर ऑफ जग्गा रायडू. समजलं का? इथे बंगारी आहे म्हणून हुशारी दाखवतोयस. कधी एकटा सापडला ना मग दाखवतो आपण याला. बघ नक्की दाखव याला. याला काय झालं यार? बघ कसा तिच्या मागे चाललाय. हो ऐका. कधी येणार? कधीच वेळेवर येणार. ही बघ आली. आलीस? कुठे होतीस? ऐका तर. तो बघ राजू इथेच येतोय. आय लव्ह यू बोलणार आहे तो आज. अग हिला काळजी नाही तर तुला काय आहे? त्या दिवशी मंदिराजवळ सगळे होते म्हणून तुला प्रपोज नाही केलं त्याने, पण आज तो नक्की करेल. ऐका ना, तुलाच बोलवतोय तो. काय बोलायचं लवकर बोल. बंगारी अगं तो तर असं का बघताय तुम्ही? बंगारी त्याच्या हातात तुझा कंबरपट्टा आहे. अगं काय बोलते? अगं वेडी, तू जो कंबरपट्टा घालतेस ना तो त्याच्या हातात आहे बघ. पण हा याला कुठून मिळाला?
हा तिकडे पडला होता, हे द्यायला येत होतो तर तुम्ही दुर्लक्ष करून जात होतात. ओ अच्छा, म्हणजे हा यासाठी आला होता. मी तर म्हटलंच होत त्याचं नाव राजू आहे. राजू त्याला बंगारीशी काही घेणं देणं नाहीये. मग हा कंबरपट्टा ठेवून तू काय करणार? माझ्याशी खेळ खेळतोस? तुला तर मी सोडणार नाही. ए गाडी थांबव. ए सूर्या, अरे रात्री वीज नव्हती? तुमच्याच घरी नाही, कोणाच्याच घरी नव्हती साहेब. ते ट्रान्सफॉर्मरचा जरा शॉर्टेज प्रॉब्लेम आहे म्हणून. दुरुस्त करतो. हा कोण आहे? हा राजू आहे. आपल्या गावात नवीन टीचर आली आहे ना, राजेश्वरींचा मुलगा आहे हा. कोण होता तू? हाच आहे तो जग्गा रायडू. तुला ज्या मुलीने किस केलं होतं ना, तुला माहिती आहे ती कोण आहे? ती याचीच मुलगी आहे. ओहो, छोटा मोठा माणूस नाही आहे, खूप सांभाळून राहावं लागेल. खूप धोकादायक आहे हा. गावकरी खूप घाबरले. हा जोपर्यंत मुलीला भेटणार नाही तोपर्यंत ऐकणार नाही. काय होणार प्रेमाचं माहिती नाही. अरे इकडे रायडू, तिकडे दबंग रायडू. कुठे रे? ए जर इकडे. ए कुठे चाललं? श्रीहरी कोटामध्ये रॉकेट बंद पडलं, त्याला धक्का मारायला चाललो आम्ही. तोंड तर धोब्यासारखं आहे आणि फेकतोस किती मोठं मोठं. तू रॉकेटला जाऊन धक्का मारणारस का? तिकडे नंतर जा, आधी याला धक्का मार. म्हणजे धक्का दिल्यावर चालू होतो का? धक्का दिल्यावर हा चाले. चुपचाप धक्का मार, चल. मी आधीच म्हणालो होतो या रस्त्याने जायचं नाही आपण. आता ऐकला नाहीत ना, चल धक्का मार. चला या. ए लवकर करा. ए इकडे. काय रे, तुला आमंत्रण द्यावं लागणार आहे का? जा जाऊन धक्का मार. हा मारा धक्का. बरोबर बरोबर, जोरात, अजून जोरात. अरे मारा. हा हा लवकर. अरे काय झालं बंगारी? आता नाही धक्का मारताय आम्हाला. ओय मग आता काय धक्का मारायला बाबांना बोलू? अगं तू पप्पाने बोलव नाही तर आजोबांना बोलव. आम्ही नाही धक्का देणार. का काय? आधी तिकडे बघ. खूप कठीण जाणार आम्हाला. ते सगळं मला नाही माहित. धक्का मारा. येस. खूप ओरडली मला. काय झालं तुला? अरे असा लहान मुलासारखा का रडतोयस? खूप ओरडली ती मला. कोणी? माझी आई नेहमी रागवत असते ती मला. जे मी काम करतो ते करतो तरी रागवत असते. कधी कधी मारते सुद्धा मला. आता मी घरी नाही जाणार, तिला आई हाक नाही मारणार. मग कोणाला मारेल, कोणावर रागवेल बघतो मी. असं बोलणं चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? तू जाशील तेव्हा तुला कळेल ना. तू जाऊन बघ ना. समजवतोय मला. आईच्या रागवण्यात प्रेम पाहायचं असतं, राग पाहायचा नसतो बाळा. तुमचं काय? तुम्ही नेहमी आईच्याच बाजूने बोलता. आता मला जमणार नाही, मी अजिबात सहन करणार नाही. मी चाललो इथून, मी थांबणार नाही अजिबात. मी चाललो, मी चाललो. ऐक ऐक. अरे अरे बघू. ओहो बघून चालायला हवं होतं ना. बघ किती लागलंय तुला. ए आयुष्यात तू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आई जाणून बुजून मारत किंवा रागवत नाही. आपला आनंद आपलं दुःख वाटून घेते आई. अशीच असते रे आई, आणि हे सत्य. यार तो अजून आला का नाहीये? त्याचे बाबा त्याला मार्केटला घेऊन गेले. टीव्ही शो मध्ये बसून आवडणाऱ्या गोष्टी विकणारे सेलिब्रिटी. तुला त्यांचा प्रॉब्लेम आहे का? अरे सूर्या काय झालं, हे का घेऊन आलाय? काय झालं काय माहिती नाही, फिरतच नाही रे. फॅन बघ ना यार, पूर्ण गंजून गेला आहे. अरे गप्पास ना, हा माझ्या आजोबांचा आहे म्हणून एवढा जुना आहे. कोणत्या आजोबांचा? होय बाबांचे बाबा. ते कधी वारले? हा म्हणूनच तर मागायला उशीर झाला ना. तू जर पुन्हा मला या फॅन रिपेअर करायला म्हणालास ना तर मी तोडून टाकेन. हा
अरे हा इलेक्ट्रिशियन आहे म्हणून वाचला, जर हा डॉक्टर असता ना. अरे बेकार फॅन आणून असे पंचका मारतोयस तू. ए तुझं तोंड बंद कर रे. शिकवणाऱ्या शिक्षकाला, उपचार करणाऱ्या डॉक्टरला आणि असा फॅन रिपेअर करणाऱ्याला ना थोडासा समजूतदार असायला हवं. माझं नाव येऊन तू आईकडून किती पैसे घेतलेस हा? एक दिवसही पैसे दिले नाहीयेस. ए बालराजू हा बघ किती मन लावून अभ्यास करतोय. टॉपिक डायव्हर्ट नको करू. ज्याप्रमाणे शेतात डब्बे वाजवून कुत्रे पळवून लावतात ना, तसं बोलूनही त्याला डिस्टर्ब होत नाहीये. जर तो एवढा मनापासून वाचत असेल तर तू का डिस्टर्ब होतो आहेस? तू जरा गप्पस रे. हो सिरियसली अभ्यास करतो हा. चुंबन देणाऱ्या मुलीवर सिरियसली प्रेम करतो. अशा दोन्ही गोष्टी तू कसा बॅलन्स करतोस भाई? मी अशा आयुष्यात तर एक फॅन सुद्धा सांभाळू शकत नाहीये. तुमच्यामुळे मी कसं काय डिस्टर्ब होईन? तुमच्या सोबतच तर मी राहतोय आणि आपलं काम करतोय. आमचं सोड, तू तुझा विचार कर. हे लाईफ हॅपी होण्यासाठी सगळं व्हायला हवं. अरे तू काय बोलतोस? तुला तरी कळतंय का? एक शब्द जरी कळला ना तर तू त्या लोखंडाने मला मार. प्रेम होतं ना त्याचा मनाशी संबंध असतो आणि करिअर तर माइंडशी संबंधित आहे. या दोघांनी कधीच एकमेकांना डिस्टर्ब करायला नको. भाई मला तेच तर समजत नाहीये ना. ठीक आहे मी तुला समजावतो. या दोघांपैकी एक ए फेज आणि एक आहे न्यूट्रल. हे दोघं प्रयत्न करून एका जागी जोडले की बल्ब लागतो. हे बघा असा. या दोघांपैकी एक जरी मिस झाला तरी बल्ब लागणार नाही. आयुष्य पण असंच असतं. लव्ह करिअर दोन्ही सुद्धा हवं. या दोघांपैकी एक जरी मिस झालं तरी आयुष्य सुखी होऊ शकत नाही. आणि दोघांमध्ये क्लॅरिटी नसली ना तरी लाईफच नसेल. अरे यार राजू तू अगदी क्लिअर आहेस यार. अरे तू क्लिअरच नाही आहेस, तू अगदी क्लिनिक क्लिअर आहेस. ए बॉल टाक बॉल टाक. किती वेळ येऊशील? ए पकड पकड. आता बघा माझी कमाल. बॉल लवकर आण. अरे यार अर्धा तासाला हीच सतत बॅटिंग करते. आम्ही पळून पळून दमलो. प्लीज थोडा वेळ तरी बॅटिंग दे ना मला. ओय असा हात जोडून बॅटिंग बॅटिंग नाही मिळत, आउट करून घ्यावी लागते. तू आउट व्हायच्या आधी आम्हीच आउट होऊन जाऊ. तुला आउट करणं आम्हाला नाही जमणार. ए तू बॉल फेक. जास्त घासशील तर बॉल फाटून जाईल. बॉल फेक. आउट आहेस बाबा. ए आता मी दाखवते तुम्ही बघा. पण इथे बरं दिसणार नाही. भाऊळ मी क्रिकेट बद्दल बोलते, कळलं तुला? ओ पण कसं? असं. ए ऐक. ओय किंग ऐकू नाही येत तुला? तुलाच बोलवते. इकडे शांत आहे तो, उगाच त्याला छेडतेस. ओय थोडा वेळ आमच्या सोबत खेळशील का? नाही माझा मूड नाहीये. तुझ्या मूडने काही फरक नाही पडत. माझा खेळण्याचा मूड असायला हवा. मी म्हटलं ना की मला आता इंटरेस्ट नाहीये. ओय तू जर माझ्याशी खेळला नाहीस ना तर मी सरळ जाऊन माझ्या बाबांना सांगेन तू माझ्यावर लाईन मारतोस. तू माझ्याशी फ्लर्ट केलंस आणि मला प्रपोज करायला माझा पाठलाग करत होतास. काय म्हणतोस जाऊन सांगू मी? ओय तोंड बंद ठेव आणि मुकाट्याने बॉल टाक. ए आतापर्यंत खेळत तेवढं पुरे, आता तुम्ही जा आणि रेस्ट करा. हो ना चांगलं खेळत होतो. काय करते असं वाटत खूप दमलंस. जा जाऊन आराम कर.
काय आहे, तू भाव देत नाहीये म्हणून हे सगळं करतेस ना? ए, या बंगारीने जर प्रेम केलं ना तर जीव देऊ शकते, आणि जर रागवली तर जीव घेऊ शकते. चल. जय नटराजा. हॅलो, माइक टेस्टिंग. क्वार्टर, हाफ, फुल. ए, क्वार्टर हाफ काय बोलतो रे, 1 2 3 बोल ना. कधी अपडेट ना होणार तुम्ही, नेहमी 1 2 3 बोलत राहणार तुम्ही. तुम्ही एक्सपायरी डेट वाले आहात. बरं, तू कधी अपडेट होणार आहेस माझ्या लग्नात? हे राम 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 रामाचा वध करणारे राम, त्याच काय आहे की हे एक महाकाव्य आहे रामायण. माझ्या नेतृत्वात, माझ्या दिशेने, गावातल्या मुलांसोबत. म्हणूनच आमच्या गावाचं नाव, पूर्ण गावाचं नाव प्रसिद्ध करण्यासाठी आमच्या या मुलांसोबत हे नाटक करून माझ्या गावाचं नाव वर आणेन. हे स्वीकार नटराज? समजलं मला, मी तयार करतो तुला. तू अजिबात काळजी नको भाई, तू जात रे. चल चल, काळजी नको करूस. अरे जा ना इथून तू. तुझं लक्ष्मणचं कॅरेक्टर आहे, तुझं हनुमानाचं आहे, आणि तुझं रावणाचं आहे, बरोबर आहे ना? डायलॉग मध्ये अजिबात गडबड होता कामा नाही. मग आपण आपल्या कॅरेक्टर मध्ये घुसायचं का? तर चला घुसूया आपण. लक्ष्मण, ही जंग तर भूल भुलैया आहे, आता आपण इकडून कसं निघणार? दादा एक काम करा, सरळ मार्गाने चालत राहा. जंगलात फिरून फिरून माझे डोळे फिरायला लागलेत लक्ष्मणा. आमच्या सीतेचा काहीच पत्ता लागत नाहीये. तू एक काम कर ना, जरा गुगल मध्ये बघ, माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. पण प्रभू, इथे नेटवर्क मिळत नाहीये. अरे तू तर महान आहेस, स्वतःच मार्ग शोध. महानतेमुळे काही होत नाही लक्ष्मण, शोधायला एक दुर्बीण सुद्धा पाहिजे. हे सगळं तुझ्यामुळे झालंय साल्या. माझ्यामुळे? अरे आज पर्यंत मी फक्त रॉयल एनफिल्ड बुलेटनेच घरातून बाहेर पडायचो, पण तुझ्यामुळे मला चालावं लागत आहे, आणि तू माझी निंदा करतो हे तुला शोभत नाही. लक्ष्मण, हे निंदा नाही आहे, खरं आहे. एका लेडी साठी तू जंगलात आलास, आणि घरच्या लेडीची तू अजिबात परवा केली नाहीस. माझं डोकं दुखायला लागलं आता, लाज नाही वाटत तुला? अरे मोबाईल नसतानाही हॅलो लक्ष्मण, हॅलो लक्ष्मण म्हणत तू मला बोलावलास. मी तर लक्ष्मण रेषा ओढून आलो होतो. तुझी बाजू किती छान पण मांडलीस तू लक्ष्मण. अरे तुझ्या रेषाने गुंदीर पण थांबत नाही तू लक्ष्मण. काय रावण काय थांबणार आहे रे? लक्ष्मण, हा महापुरुष जो समोर दिसतोय त्याचं नाव काय रे? मला तर हा पुरुष नाही, पुष्पा दिसतीये. अरे आधीच माझं डोकं दुखताय, त्यात तू अजून मला शिकवतोस काय रे? हे ऐक, एका बाईला असं घरात एकटं सोडून गेला तर तिची अवस्था काय होईल? लाज नाही वाटत करे तुला? ठीक आहे, हा ठीक आहे, सीतेला सांभाळ तुझ्या. ऐका ना. अरे काय ऐकू मी तुझं, चल मागे हो. चल, घेऊन जाणं ही तुझ्या मर्जीने असेल, आणि घेऊन येणं ही तुझ्या मर्जीने असेल, सगळं काय तुझ्या मर्जीने होणार काय? हे काय भाऊ, अरे असं का बोलतोस तू? सीतेला घेऊन जायचं ना तुला, घेऊन जा ना. अजिबात होऊ शकत नाही, दादाने सांगितलं म्हणजे फायनल झालं. या सीतेला मी अजिबात सहन नाही करू शकत आहे. अरे तुझ्या पाया पडतो आता मी. अरे माझ्या पित्याच्या बोलण्यात येऊन दिवस रात्र जंगलात तुला दारोदार भटकतोय मी. तुझी बहीण रुक्मिणीला पाठवून मी, राम शूर्पणखाला पाठवून माझ्या सीतेला घेऊन गेलास रे तू. आता युद्धाच्या भीतीतून तिकडे डील करायला आलास का? आता काही कर, युद्ध तर होणारच, म्हणजे होणार. हा चल करूया, हा करूया ना. अरे तिकडे बघ, तू इथेच येतोय, चल 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 लवकर जाऊ. चल चल. अरे काय झालं रे? अरे ती मुलगी मला खूप टॉर्चर करत असते. ओय किंग, हे एक चांगली आयडिया आहे. ती तुला यासाठी बोलवते कारण गावातली प्रत्येक मुलगी तिच्या आसपासच फिरत असते, ती तिला सहजपणे ओळखू शकते, आणि त्यानंतर त्या डोळ्यांनी त्याला पाहून ती ओळखून सांगेल की ही तीच मुलगी आहे. डोळे बघून ती तुला ओळखेल, तुझा सगळा प्रॉब्लेम सॉल्व. खरं सांगतोयस? हो यार, सुपर्ब आयडिया आहे, सुपर्ब. काय मीटिंग चालीये, तू येतोयस का मी येऊ? अरे तेवढंच नाही, आपण सगळे बघू. चल 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 चलिये. काय रे, नवरीला मंडपापर्यंत सोडायला येत आहे का तुम्ही? एकट्याला येऊ द्या त्याला. जा तू एकटा जा, चल जा. अरे देवा, ती मुलगी मला मिळू दे. काय झालं, तिकडे का बघतोस तू? बघ ना किती हिरवळ आहे. या बाजूला पण हिरवळ आहे. बरं, ही सगळी जमीन कोणाची आहे? दुसरी कोणाची कशी असेल, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सगळी जमीन आमचीच आहे. असंही खूप काही आहे जे दिसत नाहीये, करशील का? तेच शेती. नाही मला सवय नाहीये. एकदा केलंस तर सवय होऊन जाईल. जा. मी जाऊ? मला नाही येत. काय? मला येत नाही. एकदा करायला सुरुवात केली की सगळं काही जमेल. नाही तसं नाहीये. पण तू जातोस की नाही? नाही तसं काहीच नाही. चल जा. मला नाही जायचं. मी सांगितलं ना, जा. काय ग बाळा, बिचारा जर पहिल्यांदाच करतो आहे तर त्याला प्रेमाने बोल ना.
काम करून घेण्यासाठी थोडस रागवावं लागतं बघम्मा, तू फक्त त्याला लवकर काम शिका। हे घे बाळा, हे असं धरायचं आणि असं टाक। हा खूप नाजूक आहे, शेताचं काम याच्या लायक नाहीये। जर असा विचार करून शिकवलं तर हा कधीच काम शिकू नाही शकणार। तू शिकवत राहा बघम्मा, ए काम कर। ओय चल, खूप झालं, आजच्या पुरते एवढे पुरेस आहे, बाहेर ये। अच्छा थांब, मीच येते। चल हात पकड। ओहो, सगळं तुझ्यामुळे झालं। शी थांब, मी उठतो। चला जाऊया। झालं का? सॉरी, मला माफ कर, जरा आमची चूक झाली। कशी चालवतोस गाडी? माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ कर। गाड्या घेतल्या तरी कसंही चालवतात? चूक झाली ना माझ्याकडून, मी माफी मागतो। काही जास्त झालं असतं तर काय केलं असतं? सॉरी, खूप मोठी चूक झाली माझी। डायरेक्ट घरी आलीस तू? त्याचं काय ना, तुझ्याशी थोडस बोलायचं होत। रोज खेळते तर आहेस ना, आज अचानक बोलायचं का आहे? ए असं रागवतोयस कशाला? रागात तू अजिबात चांगला नाही दिसत। प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस। डिस्टर्ब? तुला सहन करावंच लागेल आणि माझं वजनही तुला उचलावं लागेल। काय काय म्हणालीस तू? म्हणजे माझी जबाबदारी तुलाच घ्यावी लागेल ना। ठीक आहे, काय बोल। शेतात येशील तर सांगेन मी। नाही मी नाही येणार, सॉरी। ओय का नाही येणार? तुला यावंच लागेल बस। मी नाही येणार। तू येतोयस आणि नक्की येतोयस, मुकाट्याने यायचं। मी म्हटलं ना मी नाही येणार। येतोयस तू, ठरलं तर मग तुला यावंच लागेल। ती इथे का आली होती? ते आई, तिला केमिस्ट्रीचं पुस्तक हवं होतं म्हणून।
ती मुलगी आर्ट्स ची स्टुडंट आहे. आज पहिल्यांदा तू माझ्याशी खोटं बोलला आहेस. मोठ्या घरातली मुलगी लहान घरात येते त्याला दोनच कारण असू शकतात. एक हे की ती अधिकार दाखवायला आली आहे, दुसरं हे की ती प्रेम करू लागली आहे. आई असं काहीच नाही. जेवण घे आता. आई तू तर टीचर सारखं खूप लेक्चर देत होतास. का रे, मोठ मोठ्या बाता मारत होतास त्या मुलीला शोधून काढेन. काढलास का? मी त्या दिवशी सरलाकडे गेलो होतो. हो गेला होता. त्याच्यानंतर ए चल छैया छैया छैया, ए चल छैया छैया छैया, ए चल छैया छैया. सरला काय म्हणतोयस तू? तुला काहीतरी सांगायचंय, गैरसमज नको करून घेऊस. ठीक आहे, बोल ना. तू एवढी सहज का घेतेस? जर मी आय लव्ह यू बोललो तर? तू एक चांगला माणूस आहेस. दिसायला जरी डुकरासारखा असला तरी ठीक आहे. काय बोलायचं बोल. तू कधी कोणाला चुंबन दिलंस का ग? काय म्हणालास? ते इंग्लिश वालं ते केस कधी दिलंस? हा ते विचारत होतो. एक मिनिट ही इथे थांबलास ना तर तुझा जीव घेईन मी. चल जा इथून. एवढी कशाला टाकवतेस? तू तर बोलवतेस ना बोल म्हणून. चप्पल काढू का? खूप छान उत्तर दिलं ना तिने. असे एक्सप्रेशन देणं बंद कर. काय झालं ते सांग. त्यानंतर मी वाणीकडे गेलो होतो. तिथली पण तुला गोष्ट सांगतो. चल वाणी, तुला काहीतरी विचारायचं होतं का? अरे बापरे, मला खूप भीती वाटते रे. घाबरतोयस कशाला? बोल ना. तू कधी कोणाला चुंबन दिलंस का? हो, त्या गोविंदला खूप वेळा दिलं आहे. पण तू का विचारतोयस? खूपदा त्या एकट्याला की खूपदा खूप जणांना दिलंस तू मला सांगशील? म्हणजे एक दोनदा रामूलाही दिलं आहे. पण तू ही गोष्ट गोविंदला जाऊन सांगू नकोस, त्याला वाईट वाटेल. वाईट कशाला वाटेल? तुझ्या माकडासारख्या चेहऱ्याचा काय करणार आहे तो? मरणार थोडीच आहे तो. आता माझ्या तरी नाही होणार. आता उरली शांती आणि गीता. तू त्यांनाही विचारलंस त्या काय बोलल्या सांगशील? हो समजलं. गीता काय म्हणाली? अरे प्लीज यार, गीताला जर विचारलं तर माझा विचार बदलून जाईल. तसंही तू जे काही बोलतोयस ते सगळं खोटं आहे. हैदराबाद मध्ये बिर्याणी मिळते ही जेवढी गोष्ट खरी आहे, हायवेच्या बाजूला ढाबा असतो ही जेवढी गोष्ट खरी आहे, त्याला चुंबन देणारी मुलगी आपल्याच गावात आहे ही गोष्ट पण तेवढीच खरी आहे. आता उरली फक्त ती एक मुलगी. मला वाटलं होतं की ती मुलगी अजिबात असायला नको. आता फक्त त्याच मुलीचं नाव उरलंय. ती मुलगी आहे बंगारी. अरे काय बोलतोयस तू? ही गोष्ट जर तिच्या वडिलांना कळली तर आपल्या सगळ्यांची कबर खोदेल तो. ए गपरे, ही गोष्ट राजूला कळता कामा नाही. कोणीही त्याला सांगणार नाही, समजलं? तर आता काय करायचं भाऊ? माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. आणि ती कोणती? या मुलीसोबत समस्या वाढतच चालली आहे. आज तर आईलाही डाऊट झालाय, आता काही करून हिला आयुष्यातून कट करावंच लागेल. ओय हिरो. बोल काय? ए काय आहे सगळं? तुझा प्रॉब्लेम काय? माझ्या डोळ्यात पाहून का बोलत नाहीयेस? का मी सुंदर नाहीये का? कि मग या गावात माझ्यापेक्षा जास्त सुंदर कोणी मिळाली? तसंही दिवसभर माझ्या सोबत असतोस, स्कूटरवर माझ्या मागे बसतोस आणि आणि माझ्याकडे बघत पण नाहीस. या गावातल्या प्रत्येक मुलीला बघतोस मला सोडून. मी काय करू सांग ना. तू जे सांगशील मी तसंच करेन. तुला जशी हवी मी तशीच बनेन. बंगारी प्लीज. हे बघ, गावातल्या इतर मुलींसारखं लाजत तुझ्या मागे फिरून तुला प्रपोज करणं मला नाही जमत. मी त्यांच्यासारखी अजिबात नाहीये. बंगारी मला सांग, तू काय समजतेस? तू काय बोलतेस? तुला कळतंय का मी कधीच तुझ्याकडे त्या नजरेने पाहिलं नाही? माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. ओए, तू कोणावर प्रेम करतोस का करतोस याने मला काहीही फरक पडत नाही. पण मी तुझ्यावर प्रेम करते आणि एवढा करते जेवढा आजपर्यंत कोणीच कोणावर केलं नसेल. एकदा, फक्त एकदा माझ्या डोळ्यात जरा प्रेमाने बघ. तुला कळेल की मी तुझ्यावर किती प्रेम करते. मला गावात सगळे दबंग रायडू असं म्हणतात. मी मोठी अशीच झाली आहे. माझ्या बाबांनी मला असं मोठं केलं. ओय आता तुला सांगायला माझ्याकडे यापेक्षा जास्त काही नाहीये. Thank you.
बघ तो येतोय. काय रे मला का बोलावलंस? हिमालय पर्वतावर बर्फ खूप झाला आहे, तुला तो क्लीन करायचा आहे. हो तर मग जा ना. अरे यार आता गप्पा बस, तुझ्यासाठीच बोलवलंय. एकदा तिकडे बघ कोण आलंय. कोणे ही? मी नाही सांगणार, तू स्वतः सांग बघू. कोण आहे ही मुलगी? तुला अजून नाही कळलं का? तू नीट बघ ना, तुला व्यवस्थित कळेल. बोल ना कोण ही. तुझ्या डोळ्याला डोळा भिडवणारी, तुला मिठीत घेणारी, तुझ्यावर प्रेम करणारी, तुला चुंबन देणारी, हेच ती आहे सुंदरी. बघ ना बघ. ए हा खूप जास्त नाही बोलते. ए तुझी सिनेमावर चांगली ग्रिप आहे मला माहिती आहे. ही मुलगी कोण आहे ते सांग. ए ओरडून सांगू का? तू तो चुंबन घेणारी, तू तिच्यावर प्रेम करतोस, हीच तर मुलगी आहे ना. विश्वास नसेल तर डोळे डोळे. जास्त बोलू नकोस, आपल्या पॅकेज मध्ये चुंबन वगैरे नव्हतं. सत्यनाश. अरे काय हे सगळं? हे पहा तुम्ही इथून जाऊ शकता. खूप खूप आभार. ए पुरे करा यार, चुंबन कोणी घेतलं होतं मला कळलंय. तुला कळलं? काय कळलं तुला? तिनेच येऊन मला प्रपोज केला. कोण आहे रे ती मुलगी? बंगारी. आम्ही हा ड्रामा यासाठी केला की तुला कळू नये की ती मुलगी कोण आहे. तुझं बंगारीने चुंबन घेतलं होतं तुला आधीपासूनच माहिती होतं काय? तू तिच्या पित्याला अजून ओळखत नाहीयेस. तुम्ही लोक काही म्हणा पण मी त्या मुलीवर प्रेम करतो बस. बंगारी शिवाय मी नाही राहू शकणार. जर ती मुलगी तुझ्या सोबत असेल तर आम्ही इकडून जातो. नमस्कार. तो जग्गा रायडू मोठा माणूस असं वाटलं होतं. त्याची मुलगी बाहेर तोंड काळ करते ही गोष्ट लपवून आपल्याला फसवत होता. आता आपण हा संबंध तोडून टाकूया. जर आपण असं केलं तर फक्त लग्न तुटणार नाहीये पप्पा, तर इलेक्शन मध्ये सीट पण मिळणार नाही. त्या रायडूचे सगळे नोट आणि जनतेचे वोट दोन्ही आपलेच असतील पप्पा. ती दुसऱ्या कोणासोबत तरी फिरतेस, तू कसं लग्न करणार? मंगळसूत्र घालून तिला बेडरूम मध्ये नेऊन त्या मुलीला माझी बनवेन पप्पा. असं केल्यानं तिचा बाप गप्प बसेल का? काय करेल तो, काय करू शकेल तो? लग्न झाल्यावर तो त्याची मुलगी आणि त्याची पूर्ण इस्टेट आपल्या पायाशी असेल पप्पा. जनरेशन गॅप आहे, ऐकलात ना? कोणत्या वेळी कोणतं पीक घ्यायचं आपण असा विचार करतो, पण पीक कोणतंही असो त्यातून कमाई कशी चांगली व्हायला पाहिजे ह्यांचा हा विचार आहे. जाऊन पकडून घेऊन ये. काय बाळा कुठे चाललीस तू? मैत्रिणीकडे चालले. मी येऊ का सोडायला? मी जाईन. बरं ठीक आहे. बंगारी हो ठीक आहे, मी पाहून घेईन. काका काय झालं बाळा? मला ड्रॉप करा ना. ठीक आहे चल. हा मुलगा कोण आहे? मला नाही माहित. चला. राजू तुझे बाबा नेहमी एक गोष्ट सांगायचे, मुलांना मोठं करायचं असतं म्हणजे त्याला चांगले कपडे चांगलं अन्न देणं नाही पण असं व्यक्तिमत्व घडवणं असतं जे समाजासाठी काहीतरी करेल. असं बोलणारे तुझे बाबा तर मात्र आता नाही आहेत, पण तुला कलेक्टर करण्याचं त्यांचं स्वप्न तुला पूर्ण करावंच लागेल बाळा. ठीक आहे आई, मग आता मी येतो आई. ऑल द बेस्ट राजू. थँक्स आई. खूप आनंद होतोय रायडू सर,
तुम्ही तुमचा शब्द पाळलात. जर आम्ही ठरवलं तर शब्दाचं काय? या घराण्यात नातं जुळणं म्हणजे राजघराण्यात नातं जुळणं. व्याही बनणार आहोत मग हे रायडूजी काय म्हणताय? व्याही म्हणा, चांगलं वाटेल. ऐका सगळ्यांनी, माझं श्रद्धेने ऐका, मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे, आज इथे जग्गा रेड्डीची सुपुत्री बंगारीचं लग्न शेजारच्या गावातलेच श्री सुधाकर रेड्डी साहेब यांचा मुलगा योगी रेड्डी सोबत घरातल्या वडीलधारा मंडळींनी ठरवलं आहे. आता तुम्ही दोघं एकमेकांना शगून द्या बरं. दुर्गा, माझ्या बंगारीचं लग्न होणार आहे, गावात सण साजरा व्हायला हवा. ठीक आहे दादा. आई, आई काय झालं? आई, आई, आई कुठून येतो आहेस तू? हे काय आई, पेपर कसा गेला असं विचारशील असं वाटलं होतं. तू काय करतोयस? तुला कळतंय तरी का? काय झालं आई, मी तर तुला असं कधीच पाहिलं नाही. दुर्गा रायडू आपल्या घरी आला होता. नमस्कार मास्तरीणबाई. तुम्ही कोण? दुर्गा रायडू, एक नंबरचा नीच माणूस आहे मी. गावकरी म्हणतात की आपल्या गावात एक चांगली टीचर आली आहे जी खूप छान शिकवते आणि मुलं तिच्यावर खुश आहेत. तुझं असंच कौतुक होत राहावं आणि तुझ्यावर कोणतं संकट येऊ नये. तसंच तुला जर या गावात राहायचं असेल तर तुझ्या मुलाला ताब्यात ठेव. इतिहासाचा धडा समुद्री तट आणि देशाच्या हद्दींबद्दल मी मुलांना शिकवत असते. माझ्या मुलालाही त्याच्या हद्दीबद्दल माहिती आहे, मला त्याला सांगायची गरज नाहीये. हे बघे मास्तरीण, एका मुलाची आई आहेस तू. जर तो चांगल्या मुलासारखा राहिला तर ठीक आहे, पण जर त्याने चांगला प्रेमी बनायचा प्रयत्न केला ना तर संपून टाकू त्याला. या गावात सज्जन पुरुष कोणीच नाहीये. स्पष्ट शब्दात सांगायचं तर जर त्याला समजवून कळलं नाही तर त्याला संपून टाकू, कळलं? आता तरी आम्हाला त्याच्याबद्दल फक्त शंका आहे. ज्या दिवशी खात्री पटेल ना मग बघ काय होईल ते. तू जग्गा रायडूच्या मुलीवर प्रेम करतोस का? त्याच दिवशी मी विचारलं होता, तर काय म्हणालास केमिस्ट्रीचं पुस्तक घ्यायला आलीये? जर माझं ऐकलं असतंस तर आज मान खाली घालायची वेळ आली नसती. टीचर म्हणून मी कधी मान खाली घातली नाही, आई म्हणून घालावी लागली. या गोष्टीचं मला दुःख नाही की चूक नसताना मला मान खाली घालावी लागली, पण तो म्हणाले की मी तुझ्यावर चांगले संस्कार केले नाहीत. ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली. आई मी काहीच चूक नाही केली. आई त्या मुलीवर प्रेम करतोस की नाही? प्रेम करणं चुकीचं आहे का? प्रेम करणं चुकीचं नाही, त्या मुलीवर प्रेम करणं चुकीचं आहे. म्हणजे ती मुलगी? जंगलात अनेक प्रकारचे प्राणी असतात, त्यापैकी काही सरळ असतात तर काही क्रूर असतात. गवत फळ खाणारे साधे प्राणी असतात आणि त्यांना मारून खाणारे क्रूर असतात. हे दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत. अरे तुम्ही लोकांनी यायला खूप उशीर केला, प्रसाद संपला आहे. अरे पंडित, आम्ही इथे प्रसादासाठी नाही आलोय, आपला जीव वाचवायला आलोय. तुम्ही तिघ महापापी आहात, तुमचा जीव एवढ्या लवकर नाही जाणार. अरे यार हा नाही मरणार आहे, राजू परीक्षा देऊन आलाय, आपल्याला शोधतोय तो. अरे यार मग जाऊन भेटू तरी शकता ना. अरे मूर्खा, त्याला भेटलो तर बंगारी बद्दल विचारेल, जर तो इथे आला तर त्याला सांग आम्ही इथे नाहीयो. अरे मग माझी काय स्थिती होईल? आता देवाचा दसरा आहे. गोविंदा गोविंदा, चला जाऊया. अरे तो इकडेच येतो यार. अरे बापरे, अरे बाबा तू सांभाळून घे. चल चल चल. अरे बापरे, मला वाटलं होतं वादळ इकडे येईल, त्याने तर दिशाच बदलून टाकली आपली. अरे जरा तिकडे बघ. बापरे वाचलो रे, वाचलो. ठीक आहे आता आम्ही निघतो. अरे बापरे तिकडे बघ रे. अरे बापरे, बंगारी बंगारी एक मिनिट थांब, मी काय सांगतो ते ऐक ना. नमस्ते 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 नमस्ते. काय भटजी बुवा, कसा आहे? अजून तरी मी ठीक आहे, जोपर्यंत तुमची कृपा आहे तोपर्यंत सगळे ठीकच आहे. हे देवाला अर्पित करा. पूजाच का? तुम्ही म्हणाल तर यज्ञही करेन, फक्त ते दोघं तुमच्या नजरेला पडू नये. बंगारी प्लीज,
ऐका तुम्ही जरा या बाजूला या, वास्तू वास्तूच्या प्रमाणे त्या दिशेला दुष्ट ग्रहांची सावली पडते म्हणून. चला तिकडे जाऊया. भंगारी प्लीज माझं ऐकून तरी घे. मला काही नाही ऐकायचं. प्लीज भंगारी हात जोडा. भंगारी तू असं फिरू नकोस, जरा माझं ऐकून तरी घे प्लीज. मी काय म्हणतो ते ऐक ना भंगारी. मला नाही ऐकायचं, सांगितलं ना नाही ऐकायचं. प्लीज भंगारी, अगं एकदा तरी ऐक. ऐका तुम्ही या बाजूला या आणि मी प्रसाद घेऊन येतो. काय भटजी बुवा, आधी तर या बाजूला सांगितलं होतं तू, पण आता इकडे या ना. या आधी तू या बाजूला बोलला होतास ना. आता या बाजूला सांगतोय ना. प्रसाद आणल्यावर कुठे जायला सांगशील. अरे मी सांगितल्याने काय होणार आहे, सगळी ग्रह करतात. जशी त्यांची मर्जी असेल तसाच प्रभाव ते आपल्यावर टाकतील. त्यांना तू कंट्रोल नाही करू शकत का? आपण कोण आहोत त्यांना कंट्रोल करणारे? ते आपलं आयुष्य कंट्रोल करतात. हो या इकडे सगळे. भंगारी थांब ना, एकदा माझं ऐकून तरी घे ना प्लीज. बोल काय बोलायचं तुला. तू थोडं तुझ्या रागावर नियंत्रण ठेव भंगारी. माझ्या रागावर माझं नियंत्रण नाहीये. तसंही तू दुसऱ्या कोणावर प्रेम करतोस ना, तिच्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणालास ना. तिचं प्रेम नाही मिळालं तर जगू नाही शकणार तू. मग माझ्या मागे का फिरतोस? मी अजूनही तेच म्हणतोय, ती मुलगीच माझं आयुष्य आहे. जर ती तुझं आयुष्य आहे तर तिच्या मागे जा ना, माझ्या मागे का लागलास? तुला बोलायचं होतं ते बोललास ना. मी जिच्यावर प्रेम करतो ती मुलगी कोण आहे माहितीये का? जर ती मुलगी मी नाहीये तर मला काय करायचंय? हा जिने मला किस केलं होतं ती मुलगी. ओहो, तर प्रकरण इथपर्यंत पोहोचलं नाहीये. ती आली होती, चेहऱ्यावर पूर्ण रंग लावून माझ्या समोरून आली होती आणि माझ्या डोळ्यात तिने प्रेमाने पाहिलं. तिने तिच्या ओठांनी माझ्या ओठांवर किस केलं होतं, तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. ए, त्या दिवशी किस करणारी मीच होते. ती तूच होतीस हे मला माहित नव्हतं. तर मग त्यानंतर पण तू खूप वेळा भेटला होतास, तर मग त्यावेळी का नाही सांगितलं? त्यावेळी मी बंगारी सोबत होतो जिने माझं किस घेतलं होतं, त्या मुली सोबत नाही. ए काय बोलतोस तू, त्या दोघी मीच आहे ना? तू मला कन्फ्यूज करतोस ना. अगं मी स्वतःच कन्फ्युजन मध्ये. तो सूर्य नेहमी तिथेच असतो, फक्त दिवसाचा असतो. याचा अर्थ हा नाही की रात्री तो नसतो, आपण फक्त त्याला पाहू शकत नाही. तुझ्या सोबत असताना सुद्धा तुला शोधणं असंच होतं. होळीच्या दिवशी जे डोळे मी पाहिले होते ते मला तेव्हा दिसले जेव्हा दुसऱ्यांदा तू मला किस केलंस आणि तेव्हाच मला कळलं की मी जिच्यावर प्रेम करतो ती तूच आहेस. आय लव्ह यू बंगारी. बंगारी कुठे आहे? इकडेच कुठेतरी असेल. बंगारी बेटा बंगारी. सैनात तुझे हजारो हात, सैनात तुझे हजारो हात. हे काय हात का चालतोय त्याचा? नवस साहेब, नवसासाठी. त्याने नवस बोलला होता ना म्हणूनच तो असं करतोय. तुझ्या दारी आलो माझं रक्षण कर, माझा जीव वाचव माझं रक्षण कर. आता यांना काय झालं, डोक्यावर नारळ फोडताय. त्याचा पण नवस आहे, उत्तर कोरिया आणि अमेरिकेत त्याला तह हवाय म्हणून असं करतोय. राजू भंगारी. भंगारी ऐक तरी प्लीज. भंगारी तू एकदा माझं ऐकून तरी घे. मला काहीतरी बोलायचंय प्लीज ऐक ना. प्लीज एकदा ऐक तरी. काय झालं बाळा, काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही काका, हा पदर जरा तिकडे अडकला. ठीक आहे चल मंदिरात. चला ना. हद्द केलीस. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. ए ए जरा शुद्धीवर राह तू. ए तुझं डोकं बिका फिरलंय का? का
बंगारी, बाळा बंगारी। हॅलो, तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा येईन, हे माझं माहेर थोडीच आहे। ठीक आहे, जर मला जमलं तरी मी येईनच। काकी, हे काय काकी, तुमचा सासर तुम्हाला तुमचं घर नाही वाटत? मुलीचं लग्न झाल्यावर ज्या घरात ती पाऊल ठेवते तेच तिचं स्वतःचं घर असतं। काकी, तुम्ही या घरात आनंदी नाही आहात? लग्नानंतर एवढ्या वर्षात जर तुझ्या काकांनी मला एक दिवस विचारलं असतं की मी कशी आहे तर खूप बरं वाटलं असतं। हे काय काकी, काका तुमची काळजी नाही घेत का? घेतात ना, जेवढ्या साड्या हव्या दागिने हवेत सगळं देतात। त्यांना वाटतं या गोष्टींनी मी आनंदात राहीन, पण त्यांना हे नाही माहीत की या गोष्टींनी मला आनंद मिळत नाही, मला त्यांची साथ हवी आहे। काकी? हो बंगारी, आई वडील लाखो रुपयाचा हुंडा देऊन त्यांच्या मुलीचं लग्न करतात आणि त्यांना वाटतं त्यांनी सुखी राहावं, पण लग्नानंतर ती आनंदी आहे की नाही याचा एकदाही विचार करत नाहीत। आनंदी राहणं म्हणजे आपल्या आवडीनिवडीची काळजी घेणारा, आपल्या विचारांना महत्व देणारा, आपल्यावर प्रेम करेल असा पती हवा। जरुरी नाही की त्याच्याकडे मोठी गाडी, मोठं घर आणि घरात महागाचं फर्निचर असावं। जर पतीचं प्रेम खरं असेल तर तोही त्याच्या पत्नीच्या घरात तिच्यासोबत राहू शकतो। आंब्याच्या शेतात ये, तुझ्याशी बोलायचं। तुला आणि तुझ्या प्रेमाला मी नाही सोडू शकत। रोमिओ जुलियट, देवदास पार्वती, सलीम अनारकली, लैला मजनू, त्यांनी जसं त्यांचं प्रेम सोडून दिलं मी तसं नाही करू शकत। मी माझं प्रेम मिळवूनच दाखवेन। तू पण मला नाही सोडणार ना? आयुष्यभराचं प्रेम आहे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत। आपण दोघं नेहमी सोबत राहू। हो, आपण नेहमी सोबत राहू। वाक ना। सणाच्या दिवशीही आमच्या घरात सैनिक यायला घाबरतात आणि अशा तू आमच्या घरातल्या मुलीच्या मागे लागलास। काका प्लीज, काका ए मारा त्याला। प्लीज त्याला नका मारू। नाही काका। राजू, नाही राजू। बंगारी बोलो ना। काका नका मारू प्लीज। मी आधीच सांगितलं होतं ना राजू, प्रेम करणं चुकीचं नाहीये, पण त्या माणसासोबत कशा प्रकारची माणसं जोडली गेलीत हे पाहिल्यावरच कळतं की प्रेम यशस्वी होणार आहे की नाही। नाहीतर मग बघ,
हे प्रेम तुझा जीवही घेऊ शकतो. प्रेम मुलीकडे पाहून होतं आई, तिचं बॅकग्राऊंड पाहून नाही. काहीही होवो भोगावं मलाच लागेल. ए राजूला असं पाहून खूप दुःख होतंय यार. एकट्याला पाहून असं कोणी मारतं का? प्रेम करेल म्हणून मारून टाकणार का? त्यांना वाटतं की याच्यासोबत कोणी नाही. एक एक काला मारू असं नको करू सा. यावेळी आपण जे काही करू ना ते खूप विचार करून आपल्याला करायला हवं. चल आता आपण निघूया. चल 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 चल. काय झालं? मास्तरण इथे का आलीये? माझ्या मुलाचं लग्न ठरलं. एवढे दिवस तुम्हाला वाटत होतं की आम्ही तुम्हाला त्रास देतोय आणि आम्ही विचार करत होतो की आम्ही असं काय केलं. आता कोणीच कोणालाही त्रास देणार नाही. चूक झाली, आम्हाला कळलं. आमची चूक आम्हाला समजली असंच म्हणशील हो की नाही? मुलं आहेत ना, चुका तर करणारच. आई वडिलांच्या नात्याने काय चूक आहे आणि काय बरोबर आहे हे आपल्यालाच त्यांना समजावावं लागेल. शाबास, चांगला निर्णय घेतलास तू. हाच निर्णय जर आधी घेतला असतास तर बरं झालं असतं. घाईघाईने केलेलं प्रत्येक काम चुकीचं असतं, पण हा विचार करून करणं की याचे परिणाम काय होतील ते बरोबरच असतं. तू कसंही केलं पण अगदी योग्य केलंय. घेरे तिकडे कुठे? माझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन हिने त्याला त्रास दिला आहे. त्याच्या लग्नाची बातमी हिला सुद्धा कळायला हवी. ज्या घरात दुःख नाही त्या घरात ही जन्माला आली आहे. परवा सकाळी 10:15 माझ्या मुलाचं लग्न होणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा तू तिथे यायचं नाहीस. अरे सुब्बा. हा हो साहेब. जगता यावं म्हणून या गावात आलास आणि मी माझी मान तुझ्या हातात दिली. हो साहेब. पण तू पावलो पावली तुझी जबाबदारी निभावलीस. हो साहेब. एवढी मर्यादा मला पाहिली गेली नाही. घरातही मान दिली. मी तर हा विचार केला होता की एखादा कुत्रा पाळेन. तू म्हणाला होतास की त्यापेक्षा जास्त विश्वास दाखव. शाबास. बरं बंगारी बाळ उठली की नाही हे जाऊन बघ. हो साहेब. जा. साहेब साहेब, बंगारी बाळ आता त्यांच्या खोलीत नाहीयेत. हा कागद मिळाला पडलेला. उद्या 6:30 तेवढाच लग्न करूया. बंगारे मी आणखी नाही पळू शकत राजू. Thank you.
चला राजू। इथून पुढे जाऊ देणार नाही, तोपर्यंत तू या गावातून बाहेर निघून जा, जा लवकर, तुझ्या प्रेमाचा विजय होईल। या एक एकाला बघतोच आज। एवढी हिम्मत आहे तुझ्या? त्या दोघांचं लग्न करून तू जिवंत राहशील असं वाटलं तुला? मुलांच्या इच्छा मारून टाकणं चांगली गोष्ट नाही, म्हणून आई वडिलांची जबाबदारी आहे ती पूर्ण करणं। हवा आपण बांधू शकत नाही, पण तीच हवा जेव्हा एखाद्या बलून मध्ये भरली जाते तेव्हा तो अर्धा तासही नाही टिकला तरी त्याला पाहून आनंद मिळतो। त्यांच्या आनंदात ते आपल्याला विसरून जरी गेले तरी आपल्याला त्याची पर्वा नसते। ओ मास्तरीन बाई, धडा शाळेत गावात नाही शिकवायचा। माझ्या घरी येऊन जेव्हा तू मला लग्नाची पत्रिका दिली तेव्हा मी समजू शकलो नाही। एलिमेंटरी शाळेत धडा शिकवणारी तू लहान मुलांच्या शाळेत शिकवतेस तू? असं प्लॅनिंग केलीस की अख्ख्या जगाला कळलं माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल? आता लवकरच तुझ्या मुलाच्या मृत्यूची बातमी अख्ख्या गावात पसरेल। माणसाचं भाग्य आणि हातावरच्या रेषा तू आणि मी ठरवत नाही रायडू, ते आधीच तो वरचा ठरवून पाठवतो। खूप बोलतेस तू मास्तरीन बाई, या पृथ्वीवर आता तुझा वेळ खूप कमी उरलाय। Huh?
काका प्लीज मारू नका राजू। फक्त मी लग्न करणार आहे, आता तुझा खेळ संपला। नाही राजू, काका सोडा, काका सोडा, मारू नका प्लीज। ए दुर्गा दे। हा दादा, फक्त प्रेम करणच नाही, प्रेम करणाऱ्यांना मदत करणं पण चूक आहे। तुला ज्याच्यात आनंद मिळेल त्याच्यातच माझाही आनंद असेल। त्यानंतर या गावात काय झालं? हे सर्व झाल्यानंतर या गावात प्रेम हा शब्द ऐकायला सुद्धा येऊ नये म्हणून त्या जग्गा रायडूने त्याच्या सर्व माणसांना सांगून या गावातल्या सर्व मुलांना खूप मारलं। आपले अब्रू वाजवायला काही लोक आणि काही लोक घाबरून हे गाव सोडून दुसरीकडे निघून गेले सर, हे सर्वांना नीट माहिती आहे। पण अजूनपर्यंत एक रहस्य त्या जग्गा रायडूला अजिबात माहिती नाही आहे सर, ते की तो बालाराजू अजूनही जिवंत आहे। काय खरं सांगतो सर, तो अजूनही जिवंत आहे। बालाराजू अजून जिवंत आहे? हो सर, जगणं आणि मरण दोघांचाही सामना केलाय, एका हॉस्पिटलमध्ये त्याला लपवून ठेवलंय सर। हे बंगारीला माहिती आहे का? हो माहिती आहे सर, आणि म्हणूनच ती मुलगी फक्त याच्यासाठीच जगते सर। सर बालाराजू। ओके, थँक्यू सर। थँक्यू डॉक्टर। तुम्ही त्याला वेळेवर घेऊन आलात म्हणून त्याचा जीव वाचला। हे आता कसा आहेस तू? मी ठीक आहे। आई कुठे आहे? आधी तू घरी चल, सगळं सांगतो। माझ्या परवानगीशिवाय आजपर्यंत कोणीच पोलीस वाला माझ्या गावात आला नाही। वाघाला परवानगीची गरज नसते, तो उघडपणे फिरतो। या गावात येण्यासाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नाहीये। तुझ्या विरुद्ध कंप्लेंट आलीये आणि मी माझी ड्युटी पूर्ण करतोय। ए साई, मला वाटते तुला माझ्या दादाबद्दल माहित नाहीये। तुझ्या आणि तुझ्या दादाबद्दल माहिती मिळवायला मला काही PhD करायची गरज नाहीये। तू पोलीस स्टेशनला पोहोचण्याआधीच तुझी ट्रान्सफर ऑर्डर तुझ्या टेबलवर असेल आणि तुझं डेथ सर्टिफिकेट तुझ्या घरी असेल। तुझ्या अशा धमक्यांना घाबरणारा मी नाहीये। मी जेव्हा युनिफॉर्म घातलेला तेव्हाच डोक्यावर कफन बांधलं होतं। कोणत्याच मंत्र्यांना घाबरत नाही मी। जे करायचं असेल ते कर रायडो, तुला मारून त्याचा आळ तुझ्या भावावर लावेन आणि मग त्याचा एन्काउंटर करेन। तू मला ओळखत नाहीस, जर माझी सटकली ना तर या रिव्हॉल्वर मधल्या सगळ्या गोळ्या तुझ्या डोक्यात घालेन। आणि ही माझी पर्सनल आहे 24 बुलेट्स, ही वापरण्यासाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नसते। रायडो, तुला माहिती आहे मी तुला जिवंत का सोडतोय? कारण तो मुलगा ज्याचा तुम्ही जीव घेण्याचा प्रयत्न केला, बालाराजू, तो मेला नाहीये, अजून जिवंत आहे। त्याच्या प्रेमाला जिंकवण्यासाठी आणि तुझा अहंकार संपवण्यासाठी तुझं जिवंत राहणं गरजेचं आहे। सी यू सून। त्याचा अंत पाहायचा आहे मला, सोडू नका। दादा, बंगारीचं प्रेमात पडणं, तिचं अशा प्रकारे घर सोडून जाणं, पोलीस इन्स्पेक्टरचं या गावात येणं आणि राजूचं जिवंत राहून पुन्हा या गावात येणं, या सगळ्याचं कारण तो बेदोडा आहे।
बेगोड़ा बंगारी तुझा राजू परत आलाय तुझा राजू परत आलाय योर लवर इज बैक खरच राजू परत आला खरच हा बिचारा निर्दोष आहे हा तर गावात सर्वांची मदत करत असतो तो जग्गा रायडू याच्यावर का रागवलाय माहित नाही हा तर खूप अन्याय आहे आपण शांत आहोत म्हणून त्याचा अन्याय वाढत चाललाय जर याला काय झालं तर याच्या आईचं काय होणार आमच्या मंदिराची जमीन हडपून त्याने आमच्या पोटावर लात मारली आहे राजेश्वरीजींना मारून त्यांच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय त्याने आणि त्याच्या मुलीवर प्रेम केलं म्हणून राजूला मारायचा प्रयत्न केलाय त्याने आपण जर असेच गप्प बसलो तर एक दिवस तो आपल्या गावाला आग लावून त्याच आगीवर त्याचे हात शेकेल शाबास निदान तुमच्यापैकी कोणीतरी पुढे आलं जोपर्यंत आपण हिंमत दाखवणार नाही तोपर्यंत जग बदलणार नाही आणि जग्गा रायडू उद्या दुर्गा रायडू परवा आणखीन एक रायडू अशा किती लोकांना घाबराल तुम्ही मिळून लढायला शिका आणि एकत्र पुढे व्हा आपलं नशीब आपण स्वतः घडवतो या गावात शिकलेली मुलं खूप आहेत फक्त तुम्हाला एकत्र येऊन लढायचंय मग असं कोणतंच ध्येय नाही जे तुम्ही गाठू शकत नाही जिंकण्यासाठी युद्ध करावं लागतं आपल्या आयुष्यात प्रेम एक अंश असतो पण प्रेम अख्खं आयुष्य नसतं मी तुम्हाला वचन देतो माझ्या पोलीस स्टेशनचे दरवाजे तुमच्यासाठी 24 तास उघडे असतील सर आम्हाला हिंमत देणारा आणि दिशा दाखवणारा आजपर्यंत कोणी नव्हता सर पण आता तुम्ही आहात ना सर आणि दिशा दाखवायला आमची टीचर आहे ना सर सर आता आम्ही राडूला धडा शिकू हे बालराजू याची सुरुवात तुझ्याकडून व्हायला हवी तुझं प्रेम जिंकावं लागेल तुला त्या हेवानाला कळलं पाहिजे की या गावातली मुलं काय करू शकतात आता बघ विजय आपलाच होईल हो यार आपल्या विजयाने त्याला कळायला हवं की आपण काय आहोत त्या चक्का राडूशी लढायला तुम्ही तयार आहात का बंगारी कुठे आहे माहित नाही आणि माहित करून घ्यायचंही नाही तसंही आता मला प्रेमात आणि बंगारीमध्येही इंटरेस्ट नाही आहे तुझ्या आनंदासाठी मी तुझ्या बालपणापासून काय नाही केलंय आई या नात्याने तुला आनंद देणं ही माझी जबाबदारी आहे त्या दिवशी मी जे काही केलं त्याचं कारणही हेच होतं की तू आनंदात राहावंस बंगारी जर तुला नको असेल तर मला हवी आहे तसं नाही आई मला बंगारी पाहिजे अरे रे हे काय करताय 20 वर्ष तुला छातीशी कवटाळून मी तुला मोठं केलंय आणि आज तू इथून जायला तयार आहेस याच छातीला लात मारून 20 वर्ष तुम्ही मला प्रेमाने मोठं केलं आणि आज जेव्हा मी राजूवर प्रेम केलं तेव्हा तुमच्या मुलीच्या प्रेमापेक्षा तुम्हाला तुमची अब्रू महत्त्वाची हो वाटली आहे अब्रू जन्माला आल्यावर 15 वर्षांनी तू जन्माला आलीस तुझ्यापेक्षा मला माझी अब्रू जास्त महत्त्वाची आहे त्यासाठी कोणाचाही जीव घेऊ शकतो मग ती माझी लाडकी मुलगी का असे ना आज बाबा तुमच्यात आणि राजू मध्ये फरक आहे तुम्हाला तुमच्या मुलीपेक्षा तुमची अब्रू महत्त्वाची तुमच्या अब्रूसाठी तुम्ही तुमच्या मुलीला मारायला तयार आहात बाबा आणि माझा राजू पा त्याला त्याचं अख्खं आयुष्य तुमच्या या मुलीच्या नावावर करायची इच्छा कोणत्याही स्वार्थाशिवाय एवढाच काय तो तुमच्या हातून मरायलाही तयार आहे बाबा तुम्हीच सांगा बाबा कोणतं प्रेम खरं आहे आपल्या अब्रूसाठी जीव घेणारं प्रेम कि मग
माझ्यासाठी जीव देणार त्याच प्रेम बाबा। आज तू एवढी मोठी झालीस की मला नीती आणि ती शिकवतेस। दादा काय करतोस? दादा थांब, सोड दादा, थांब, मारून टाके नीला। दादा ऐक, या सर्वांचं कारण तोच आहे, त्याला मारून टाकलं तरीही आपोआप सुधरेल। ए दुर्गा दादा। हॅलो राजू। बंगारी कसा आहेस तू? मी तर बरा आहे बंगारी, तू कशी आहेस? मी ठीक आहे, खूप दिवस झाले आपण भेटून। तुला भेटायची इच्छा होते राजू, राईस मिल जवळ येशील मला भेटायला? ठीक आहे बंगारी। सांगा मला, आत्ताच्या आत्ता जीव घेतो भाई, सांगा भाई सांगा, आत्ता त्याला मारून टाकतो। जा मार त्याला। मारून टाकेन मारून टाकेन मारून टाकेन म्हणतोय, मारायला मी काही डास आहे का? काय कोणी जर मारणार असेल तर हा राजूच मारणार आज। थांबा, ही समस्या या गावाची नाही याच्या प्रेमाची आहे। प्रेम याने केला आहे तर वाचवाव पण यालाच लागेल। जगरायडू, तू जे हे अब्रू मान मर्यादेच्या बाता करतोस ना, त्याचं उत्तरही याचं प्रेमच देईल। गावातल्या चार टपोरी मुलांना घेऊन येशील तर तुला वाटलं मी घाबरून जाईन? तुला आणि तुझ्या मुलाला चिरून टाकेन मी, आणि गावातला कोणी डोळेवर करूनही पाहणार नाही। वर्षानुवर्ष तुझं ऐकलंय म्हणून आजही ऐकू असं समजू नकोस। माझ्या दयावर जगणार तू आज माझ्या समोर बोलतोय प्रेसिडेंट? आम्हाला त्रास देऊन तू स्वतः असा मस्तीत जगतो काय रे? तुझी आता दादागिरी इकडे चालणार नाही जगरायडू। आता तू आमच्या डोळ्यात धूळ फेक नाही करू शकत, तुझे डोळे काढून घेऊ आम्ही सगळे मिळून। ज्यांना तू जीव जंतू म्हणतोयस ना, त्यांच्या जीवावर तू राज्य करतोय। आमच्या पोटावर लाथ मारून स्वतःच पोट भरतोस। जो आपल्याच मुलीचा व्यापार करू शकतो त्याला यांच्या प्रेमाची काय किंमत असणार? राजू सुरुवात कर। प्रत्येक जातीचा एक समाज असतो, प्रत्येक उद्योगाचा एक समाज असतो, तसाच आमचाही एक समाज आहे, तोच प्रेमी लोकांचा समाज। जिंकणं म्हणजे लोकांचा जीव घेणं नसतं, माणसांना बदलणं असतं, हेच मला माझ्या आईने शिकवलंय। हिचं प्रेम मला हवंय आणि हिला तुझं प्रेम हवंय। रायडू, याने जर ठरवलं तर तुला आत्ता मारून टाकू शकतो, पण जे प्रेम तू संपवायचा प्रयत्न केलास तेच प्रेम तुझा जीव वाचवतंय। आज गावातल्या प्रत्येक माणसाला तुला मारायचंय, तुझी खोटी संपत्ती तुला वाचवू शकेल का? तुझ्या मुलीच्या मनात जे प्रेम आहे त्यानेच तुला वाचवलं, या दोघांच्या प्रेमानेच तुझा जीव वाचवलाय आज, त्या बदल्यात तू यांना काय देऊ शकतो सांग?
बोल। इस्टेट, पैसे, जात, धर्म आणि प्रतिष्ठा या गोष्टींनी तुझ्यातल्या माणसाला मारून राक्षस बनवून टाकलाय। तुझ्या अहंकारामुळे किती शत्रू जन्माला घातलेस तू तुझे। आता हीच माणसं तुझा निर्णय घेतील। मला नकोय असं प्रेम। बाबा, एवढ्या लोकांना दुःख देणारं प्रेम मला नकोय। बाबा, तुम्हाला सोडून राजू सोबत जाऊन लग्न करून सुखी राहू कि मग कुटुंबापासून लांब राहून दुखी राहू, हे सगळं कन्फ्युजन मी अजिबात नाही सहन करू शकत। ओय, इतिहासात पारो देवदास लैला मजनूच्या प्रेमासारखं आपण लांब राहणार नाही असा विचार केला होता। जक्का रायडूची मुलगी आहे ना मी, मी अशीच कशी कोणावर प्रेम करू शकते। ओय, तुझं प्रेम नाकारल्याबद्दल तू मला माफ करशील ना? हा, माफ करशील ना? बाबा, चला जाऊया। तुम्ही जसं म्हणाल तसं मी करेन। चला। थांब बाळा, तुझं प्रेम माझ्या आबरूपेक्षा जास्त महान आहे। जा बाळा।